लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या 3 जानेवारीच्या भागामध्ये नैना आपल्या रूममध्ये बसलेली असताना राहुलचा तिला मेसेज येतो आणि मग नैना खुश होऊन राहुलसोबत चॅट करायला लागते. त्यावर ती राहुल म्हणत असतो, मग काय, कशी झाली डेट? आता नैना बोरिंग म्हणत असते, पण त्यावेळेला ती काही बोलत नाही. राहुल म्हणतो, माझं गिफ्ट कसं वाटलं यावरती. आता नैना सांगते, खूप छान गिफ्ट होतं. यावरती राहुल म्हणतो, माय प्लेजर, मला परत भेटायला आवडेल, परत कधी भेटशील? असं म्हणत दोघंजण चॅटिंग करत असताना अद्वैतचा नैनाला कॉल येतो. नैना फोनवरती बोलत असते. अद्वैत म्हणतो, मिस नैना, मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. त्यावेळेला नैना आता राहुलला सांगते की मी तुझ्यासोबत थोड्या वेळात चॅट करते. अद्वैत म्हणतो, आज मला तुमच्याशी बोलायचं आहे, भेटायचं आहे, आपण महालक्ष्मीच्या मंदिरात भेटूया का? नैना सांगते, हो ठीक आहे, मी महालक्ष्मीच्या मंदिरात यायला तयार आहे. आणि ती विचार करते, काय हा बोरिंग आहे, अजूनही मला आहोज आहोज करतोय. त्यानंतर ती फोन ठेवते आणि कलाला म्हणते, कला, अगं अद्वैतने मला ना महालक्ष्मीच्या मंदिरात भेटायला बोलवलं आहे, पण मला काही तिकडे जायला जमेल असं वाटत नाही आहे, तर एक काम कर ना, तू जा ना तिकडे. कला म्हणते, हे बघ, जर मी तिकडे गेले ना तर आमच्यामध्ये 100% भांडणं होतील, 100% भांडणं होतील, आणि त्यापेक्षा तूच जा की त्याने तुला भेटायला बोलवले, काहीतरी महत्त्वाचं बोलायचं असेल त्याला. यावरती नैना सांगते, अगं तुला कळतं आहे का कले, मी जर आत्ता अशी गेले ना, मी त्याला सांगितले की मी श्रीमंत आहे आणि अशी माझ्याकडे कपडे पण नाही आहेत, कार नाही आहे, कशी जाऊ त्याला भेटायला? तू प्लीज प्लीज माझ्यासाठी एवढं कर ना. कलाला हे मनाला पटत नसतं, पण नैनांताईसाठी काहीही करायला कला तयार असते. आणि कला विचार करते, ठीक आहे, जाऊन बघते तरी मी. नैना तिला फोर्स करते आणि जाण्यासाठी भाग पाडते. कला म्हणते, अजूनही मला हे पटत नाही आहे, पण ठीक आहे, तुझ्यासाठी एवढं करायला मी तयार आहे. मग नैना तिला मिठी मारते आणि थँक्यू थँक्यू असं म्हणत स्वार्थी नैना आपला स्वार्थ सांगते. आता कला महालक्ष्मीच्या मंदिरात येते. मंदिरात आल्यावरती ती देवीसमोर हात जोडते आणि म्हणते, मी इथे कशासाठी आले मला काहीच माहीत नाही आहे, आणि काय मागणार आहे तेसुद्धा मला माहीत नाही आहे, पण माझ्या नैनाताईच्या आयुष्यामध्ये नेहमी सुख राहू दे, तिच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ दे, तिला जे हवं आहे ना ते सगळं सगळं तू देवी आई तिच्या ओटीमध्ये टाक, असं म्हणत आता इकडे कला सांगते, ज्या ज्या वेळेला मी मंदिरात येते मला खूप प्रसन्न वाटतं, तुझ्याकडे आणखीन काय मागायचं आहे बरं मी? आणि हे ती बोलत असताना अद्वैतची कार येते. अद्वैत देवी आईच्या मंदिरासमोर कार पार्क करतो. मग कला आता मागच्या साईडला जाऊन लपते. कला जाऊन लपते, अद्वैत देवी आईच्या गाभाऱ्यात येऊन बसतो आणि त्याचा उदास चेहरा पाहून कलाच्या एकदम हृदयामध्ये चरकन होतं, कारण आत्तापर्यंत पाहिलेला अद्वैत चांदेकर हा म्हणजे एक रूढ उद्धट उद्दाम पैशाचा माज असलेला, पण आज असा चेहरा करून का बरं बसलाय? कलाला खूपच वाईट वाटतं. अद्वैतच्या मनामध्ये त्याच्या वडिलांविषयीच्या सगळ्या कटू आठवणी येत असतात. कला विचार करते, आज काही ह्याची तब्येत वगैरे बरी नाही आहे का? इतका का हा अस्वस्थ झालाय? नक्की ह्याला घडलंय तरी काय, काहीच कळायला मार्ग नाही आहे. मग आता इकडे अद्वैत विचार करत असतो की माझ्याच बाबतीत असं का होतं, मला असं माझ्याजवळचं कुणी का नाही आहे, दरवेळेला मी एकटा का पडतो? तोपर्यंत आता इकडे कला नैनाला कॉल करते आणि म्हणते, नैनाताई, तू मला इथे पाठवलंयस खरं, पण इथे जे मी दृश्य पाहते आहे ना ते खूप विचित्र आहे, म्हणजे अद्वैतनं खूप उदास बसलाय, त्याला ना तुझी गरज आहे, बहुतेक त्याला तुझ्याशी काहीतरी बोलायचं होतं ग, म्हणून त्याने तुला इथे बोलवलेलं आहे. नैना म्हणते, ऑफकोर्स, मला अशी बोलायचं होतं म्हणूनच बोलवलंय, पण माझा प्रॉब्लेम माहिती आहे ना, मी नाही ना जाऊ शकत. कला म्हणते, मग तू एक काम कर, तू त्याच्याशी फोनवर तरी बोलून घे, फोनवरती बोल आणि त्याला सांग की तुझ्या मनात जी काही खळबळ चालू आहे ती खळबळ शांत करण्यासाठी किंवा मनातलं सगळं काही तू आता देवी आईच्या समोर बोल. देवी आईच्या समोर बस, डोळे बंद कर आणि मनात काही काही जे आहे ते सगळं देवी आईच्या समोर तुझं मन उघडं कर, तुला मनाला प्रसन्न वाटेल. एवढं तर तू फोन करून करू शकतेस ना नैनाताई? असं म्हणत कला आता नैनाला अद्वैतला कॉल करायला सांगते आणि फोन ठेवते. आणि कला विचार करते, खरंच आज याला नैनाताईची गरज आहे. नैनाताई इथे असती तर कदाचित हा व्यवस्थित झाला असता याच्या मनामध्ये कोणतीही शंका राहिली नसती, पण नैनाताई तू आज यायला हवी होतीस, असं म्हणत कला आता पाहत असते. तोपर्यंत अद्वैत एकदम उदास असतो आणि तो विचार करत असतो की आत्तापर्यंत माझ्या बाबांनी माझ्यासाठी कधीच वेळ काढला नाही आणि का बरं ते माझ्यावरती प्रेम करत नसतील, असा विचार करत तो आता उदास असताना त्याला नैनाचा कॉल येतो आणि तो म्हणतो, मिस नैना, कुठे आहात तुम्ही?
म्हणजे मी बऱ्याच वेळ झाला तुमची वाट पाहत आहे. त्यावरती नैना म्हणते, सॉरी सॉरी, म्हणजे मला माहिती आहे की मला तिथेच असायला पाहिजे होतं, पण सॉरी, कसं काय सांगू तुम्हाला, माझी आई ना मला तिकडे पाठवायला तयार नाही आहे. म्हणजे तुम्हाला सांगू का, ती म्हणत आहे की रात्र खूप झाले, त्यात आमचे नेहमीचे ड्रायव्हर काका नाही आहेत, त्यामुळे ती मला पाठवायला तयार नाही. ती मला सांगते की तू सकाळी जाऊन भेट. सॉरी, म्हणजे माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास झाला आहे. यावरती अद्वैत म्हणणं नाही, त्यांचं म्हणणं बरोबरच आहे, म्हणजे त्या जे म्हणत आहेत ते करा. मला खूप अस्वस्थ वाटत होतं ना, तुम्ही फोनवरती तरी माझ्याशी बोलू शकाल का? नैना म्हणते, हो हो, फोनवरती मी तुमच्याशी बोलू शकते. यावरती अद्वैत म्हणतो, माझं मन ना खूप उदास आहे, काही गोष्टींबद्दल मला क्लिअरिटीज मिळत नाही आहे. माझ्याबद्दल प्रत्येक नाती अशी का होतात याचंच मला क्लिअरिफिकेशन हवं आहे. नैना सांगते, हे बघा, तुमच्या मनात जे काही आहे ना, तुम्ही देवी आईच्या गाभाऱ्यात राहा. देवी आईच्या गाभाऱ्याचा तुमचं मन शांत करा, डोळे बंद करा, आणि तुमच्या मनात ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या देवी आईच्या समोर बोला. देवी आई या सगळ्यातून तुम्हाला नक्कीच काहीतरी मार्ग देईल. यावरती अद्वैत म्हणतो, ठीक आहे, तुमच्याशी बोलून मला थोडंफार तरी बरं वाटलं, तुम्ही जे सांगताय ते करतो. मी इकडे कला पाहत असते. खरंच आज नैनाताई इथे हवी होती, याला किती गरज आहे नैनाताईची. नैना मात्र जे कलाने सांगितलंय ते पढवून पढवून अद्वैतला सांगते आणि म्हणते, ठेवू फोन, तुम्ही देवी आईच्या गाभाऱ्याचा. फोन ठेवल्यावरती अद्वैत आता देवी आईच्या गाभाऱ्यात येतो. कला हे सगळं पाहत असते. आता अद्वैतचा एक वेगळा चेहरा कलासमोर येणार असतो. अद्वैत समोर येतो, देवी आईच्या मंदिरामध्ये खाली बसतो आणि आता घंटानाद करायला लागतो. घंटानाद करत हात जोडत तो देवी आईच्या समोर येतो आणि म्हणतो, काय सांगू तुला, तुला तर सगळंच माहिती आहे माझ्या मनातलं, कारण आत्तापर्यंत माझे आई आणि बाबा या दोघांचं काम फक्त माझ्या आईनेच केलेलं आहे. माझी आई माझे बाबा बनली, आत्तापर्यंत सगळं तिने मला बाबांचं प्रेम दिलं. पण खरं सांगू तर बाबांच्या प्रेमासाठी मी आयुष्यभर मुकलेलाच होतो. का ते माझ्याशी असं वागतात, त्यांचं खरंच माझ्यावरती प्रेम नसेल का, त्यांच्या मनात काय चाललेलं आहे, देवी आई मला कधीतरी माझं असं आपलं बाप मिळेल का, असं म्हणत आता मात्र इकडे अद्वैत आपल्या मनातल्या सगळ्या गोष्टी उलगडून देवी आईसमोर मांडतो आणि नंतर तो म्हणतो, तू तरी मला काय सांगणार देवी आई, तू जे सांगशील ते मला मनापर्यंत पोहोचत आहे, मला कळतंय, पण आज सांगू का, तुझ्यासमोर इथे बसून बोलून मला इतकं छान वाटलं ना, म्हणजे आज माझं मन मोकळं झालं. आणि तसंही राहुलने मला सांगितलेलं आहे की किती मोठा झाला आहे तो. आता सोहमने पण मला समजवलं, सोहम मला सांगितलं की दादा, तुझ्या आयुष्यामध्ये आता नवीन लग्न होऊन तुझी नयना येणार आहे, त्यामुळे तू पॉझिटिव्ह विचार कर. खरंच आहे, नैनाने मला तुझ्यासमोर बोलायला सांगितलं, मला किती पॉझिटिव्ह वाटलं म्हणून सांगू, नैना खूप पॉझिटिव्ह मुलगी आहे, त्यामुळे आता माझ्या बाबतीत सगळं चांगलं होणार आहे देवी आई, त्यामुळे मी आता रडत नाही बसणार, झालेल्या गोष्टींचा पश्चाताप नाही करत बसणार आहे, त्यामुळे मी आता पॉझिटिव्ह राहणार, तुझ्यासोबत बोलून माझं मन मोकळं झालं, इथून पुढे आयुष्यामध्ये कोणत्याही गोष्टीसाठी मी रडणार नाही तर लढणार, असं म्हणत अद्वैत आता देवी आईकडे साकडं घालतो आणि म्हणतो, खरंच नैना ग्रेट आहे. आत्तासुद्धा मला असं वाटते की ती इथेच लपून छपून कुठेतरी मला पाहते आहे. ॲक्च्युली नैना नाही तर कलाचं बोलणं ऐकून तो खुश झालेला असतो आणि कलाच त्याला पाहत असते. मग तो इकडे नैनाला कॉल करतो आणि म्हणतो, मिस नैना, खरंच म्हणजे तुम्ही आज जे बोललात ना त्यामुळे माझं मन मोकळं झालं, तुमचे किती आभार मानू तितके कमी आहेत, असं म्हणत अद्वैत नैनाचे आभार मानतो. पुन्हा एकदा देवी आईच्या मंदिराकडे वळून बघतो आणि तो आता आपल्या कारमध्ये निघून जातो. त्यानंतर इकडे आता कला येते. कला विचार करते की हा माणूस जितका दिसतोय तितका विचित्र वाटत तर नाही आहे, आणि ती पण घरी येते. तोपर्यंत इकडे आता संगीताला सरोजचा कॉल येतो. सरोज सांगते, हे बघा, आले का नैनाचे बाबा घरी? यावरती संगीता म्हणते, हो आलेले आहेत. सरोज सांगते, हे बघा, अद्वैतचे पण बाबा घरी आलेले आहेत, नैनीचे पण बाबा घरी आलेले आहेत, सगळी फॅमिली एकत्र आहे, तर आपण उद्याच भेटून लग्नाच्या गोष्टी करूया का? तर आम्ही उद्या तुमच्याच घरी लग्नाच्या गोष्टी करायला येतोय. यावरती संगीता म्हणते, उद्याच? अगदी उद्याच भेटायचं का? सरोज म्हणते, मग उशीर कशाला करायचा, काहीही झालं तरी लवकरात लवकर हे लग्न करायलाच पाहिजे. आता मात्र आपल्या घरी उद्या माणसं येणार म्हटल्यावर ती काय अरेंजमेंट करायची म्हणून संगीता गडबडते आणि तिची बहीण सुकन्या हिच्याकडे येते. सुकन्याकडे येऊन ती सांगते, तुला माहिती आहे का ताई, म्हणजे आपल्या नैनीचं लग्न अद्वैत चांदेकर या मोठ्या लोकांशी होत आहे. सुकन्या म्हणते, अरे वा. त्यावरती संगीता सांगते, उद्याच्या उद्या लग्नाची बोलणी करण्यासाठी ती मंडळी येणार आहेत. सुकन्या म्हणते, ठीक आहे, मला सांग बरं तुझ्या घरी काय मदतीला मी येऊ. यावरती संगीता म्हणते, माझ्या घरी नाही, मला तुझ्या घरी हा प्रोग्राम करायचा.
आहे यावरती सुकन्या तयार होते. पण ज्या वेळेला चांदेकरांच्या लोकांना संगीता सुकन्याचा ॲड्रेस देते ते लोक यायला निघतात आणि इकडे यांची काहीच तयारी झालेली नसते. तोपर्यंत बाहेर सगळी मंडळी येऊन उभी राहतात. कला सांगत असते, आई अगं ती मंडळी आली. मग मात्र संगीता गडबडते. समोरून अद्वैत चांदेकर, आबा चांदेकर, सरोज आणि सगळेच जण येत असतात आणि यांची काहीच तयारी नसते. आता संगीताचं हे पितळ उघडं इथेच पडणार का, की हे तिचं घर नसून तिच्या बहिणीचं घर आहे, की हे सगळं मारून लग्नापर्यंत वेळ जाणार. पण तरीही नैनीला लग्न तर करायचंच नाही आहे, त्यामुळे लग्नामध्ये नैनी पळून जाणार आणि पुन्हा एकदा खूप मोठा धमाका होणार.